नमस्कार, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्रिणी या इनोव्हेटिव्ह रेसिपी मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनी मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवणार आहे आणि आजची नवीन रेसिपी म्हणजे मेथीच्या पापड्या। आणि ह्या मेथीच्या पापड्या बनवण्यासाठी मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे, म्हणजे अगदी अशा पौष्टिक ह्या पापड्या बनून तयार होतात आणि करायला देखील अगदी सोपे आहे आणि झटपट अशा बनून तयार होतात आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत ह्या पापड्या बनून तयार होतात। तर ह्या पापड्या तुम्ही इव्हिनिंग टाइम किंवा टी टाइम देखील खाऊ शकता आणि लहान मुलांना देण्यासाठी अगदी अशा योग्य पापड्या आहे। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मेथीच्या पापड्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक वाटी या ठिकाणी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तर हे नॉर्मल गव्हाचं पीठ आहे, जे आपण पोळ्यांसाठी वापरतो तेच पीठ मी घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून मी या ठिकाणी बारीक रवा घेतलेला आहे। तर याने आपल्या पापड्या छान अगदी खुसखुशीत अशा बनून तयार होणार। त्यानंतर मेथी घेतलेली आहे। मेथीला स्वच्छ मी धुवून कापून घेतलेला आहे, म्हणजे कट करून घेतलेला आहे आणि थोडं मी मेथीला सुकवून घेतलेलं आहे। त्यानंतर 1 टेबलस्पून या ठिकाणी मी पांढरे तीळ घेतलेले आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये मसाले ऍड करायचे आहे। तर सर्वप्रथम यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। त्यानंतर यामध्ये आपण 1/2 टीस्पून यामध्ये आपण हळद घालूया। त्याचबरोबर 1 टीस्पून यामध्ये आपण लाल तिखट घालूया। सोबतच 1 टीस्पून यामध्ये आपण गरम मसाले टाकूया। तर मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। मी हळद यामध्ये पुन्हा थोडी घालणार आहे, कारण हळदीमुळे आपल्या पापड्याला कलर खूप छान येणार। त्यानंतर जिरे पावडर 1 टीस्पून, सोबतच सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण 1 टेबलस्पून तेल टाकूया, म्हणजे जे आपण स्वयंपाकासाठी तेल वापरतो भाजीसाठी, ते तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे। तर 1 टेबलस्पून या ठिकाणी मी तेल घेतलेलं आहे। तेल आपण व्यवस्थित पिठामध्ये मळून घेऊया। तेल व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून छान याचा घट्टसर गोळा मळून घेऊया। तर गोळा आपल्याला छान घट्टसर असा मळून घ्यायचा आहे। तर मित्र आणि मैत्रिणी, नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा। मस्त अशा पौष्टिक ह्या पापड्या बनून तयार होतात आणि झटपट अशा बनून तयार होतात। तर बघू शकता या ठिकाणी मी छानपैकी गोळा मळून घेतलेला आहे। त्यानंतर याचे आपण 3 गोळे तयार करून घेऊया। तर समान आकाराचे या ठिकाणी मी 3 गोळे तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर याची आपण एक पोळी लाटून घेऊया। तर थोडी मी इथे कणकीन याला डस्ट करून घेतलेलं आहे। एकदम पोळी आपल्याला पातळ पण नाही लाटायची आहे, थोडी पोळी आपल्याला या ठिकाणी जाडसरच लाटायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान या ठिकाणी मी एक पोळी याची लाटून घेतलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी मी कटर घेतलेला आहे। तर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जर एखादी प्लेट असेल, वाटी असेल किंवा तुम्ही एखादा ग्लासचा वापर करून देखील असे छोट्या छोट्या पापड्या या ठिकाणी पाडू शकता, म्हणजे कट करून घेऊ शकता। म्हणजे सर्व पापड्या आपल्या सेम आकाराच्या होणार आणि दिसायला देखील अगदी छान दिसणार। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी याच्या पापड्या तयार करून घेतलेल्या आहे। तर तुम्ही या ठिकाणी ग्लासचा वापर करू शकता। तर सर्व पापड्या मी या ठिकाणी प्लेटमध्ये तयार करून घेतलेल्या आहे, म्हणजे काढून घेतलेल्या आहे आणि उरलेल्या सुद्धा याच पद्धतीने मी तयार करून घेतलेल्या आहे। त्यानंतर मी गॅसवर तेल तापवायला ठेवलेलं आहे। तेल आपलं छानपैकी तापलेलं आहे। तर सर्व पापड्या आपण तेलामध्ये डीप फ्राय करून घेऊया। तर छान आपल्याला गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवर सर्व पापड्या आपल्याला गोल्डन क्रिस्पी करून घ्यायचे आहे। तर ह्या पापड्या बनवण्यासाठी वेळ पण फार कमी लागतो आणि झटपट म्हणजे इन्स्टंट अशा ह्या पापड्या आपण बनवू शकतो आणि मुलांना द्यायला देखील अगदी अशा योग्य आहे, कारण यामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता पापडे छान गोल्डन क्रिस्पी झालेले आहे। तर याला मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेल्या पापड्या याच पद्धतीने तयार करून घेणार आहे। तर मित्र आणि मैत्रिणी, आशा करते तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल। तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स नक्कीच करा।
सोबत तुमची मैत्रीण इनोटी रेसिपी हे माझे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर। आणि आजचा व्हिडिओ पाहल्याबरोबर आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद।